चौरसाची परिमिती म्हणजे काय हे शिकलो. आता आपण चौरसाच्या परिमितीवर एक उदाहरण बघूया. कधी कधी काय होतं, चौरसाची परिमिती देऊन तुम्हाला त्याची बाजू मारायला पाहिजे. असं एक उदाहरण, उदाहरणार्थ एका चौरसाकृती खोलीची परिमिती 64 मीटर असेल, तर त्या खोलीची प्रत्येक भिंत किती लांबी असेल. उदाहरणामध्ये आपण पाहूया, उदाहरणार्थ आकृती, आपण आकृती पाहूया. आकृती तुम्हाला सोपं जायची, अशी चौरस आणि याची परिमिती म्हणजे सर्व बाजूच्या मापाची दिली आहे 64 मीटर. ए बी सी डी या सर्व बाजूच्या मापाची दिली 64 असेल तर प्रत्येक बाजू तुम्हाला करायची. मग सूत्र काय आहे, चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू. आपल्याला काय दिलंय, परिमिती ही आहे 64 आणि 4 तर आपल्याकडे बाजू आहेत. फक्त काढायचं प्रत्येक बाजूचं माप, मग एक बाजू काढायची आपल्याला. आपण काय करूया, परिमिती दिलेली 64 ही अशीच ठेवूया. बाजू काढायचे, बाजू पण झाली. आता या 64 या 64 4 ने भागूया. 4 ने का भागायचं, कारण या 64 4 बाजू आहे. तर 4 बरोबर चिन्हाच्या उजवीकडे 4 आणि बाजू यांच्यामध्ये गुणाकार ही क्रिया आहे. आपण आता बरोबर चिन्हाच्या अलीकडे ह्या 4 ला घेतलं तर यांच्यामध्ये असलेला गुणाकाराचा गुणधर्म तो भागाकारामध्ये त्या ठिकाणी रूपांतरित होईल. म्हणून 4 ला जी बाजूने गुणलं तर तिथे 4 ला 64 4 ने भागायचं. मग 64 4 ने भागलं, 4 गेले 2 उरले, 2 गेले 24 झाले, 4 24 उत्तर आलं 16. म्हणजे त्या गुणीची एक बाजू 16 मीटरची असेल. आलं लक्षात?